सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने. तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल. शहरामधील दौंड जामखेड रस्त्याच्या कडेला असणाऱ्या श्रीगोंदा बस स्थानकाच्या जवळ वैभव हॉटेल आणि त्या शेजारील मोबाईल शॉपीचे दुकान पहाटे चोरट्यांनी फोडलं आहे. तर त्याच रस्त्यावरील एका कॉम्प्लेक्समधील 3 दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत. एका फोटो स्टुडिओचं दुकान फोडण्याचा देखील प्रयत्न झाला अशी माहिती मिळाली आहे. मध्यरात्री या प्रमुख रस्त्यांवरील 7 दुकानांमध्ये चोरट्यांनी लक्ष करत धाडसी चोरी केल्याचं उघड झालंय. यावेळी घडलेल्या घटनेच्या ठिकाणी श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं. घटनास्थळी पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी फौज फाट्यासह भेट दिली आणि पाहणी केली आहे. याआधी देखील काही दिवसांपूर्वी शहरामधील गजबजलेल्या वस्तीमध्ये चोरट्यानं दगडफेक करत धुमाकूळ घातला होता. ही घटना ताजी असतानाच आज 7 दुकानं चोरट्यांनी फोडली आहेत. त्यामुळे व्यावसायिक आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. पोलीस प्रशासनानं रात्रीची गस्त वाढवावी आणि पोलीस यंत्रणा अलर्ट करावी, चोरट्यांचा बंदोबस्त करावा. हे चोरीचं असंच सुरू राहिलं तर शहर बंद ठेवून व्यापारी वर्ग रस्त्यावरती उतरेल असं व्यावसायिक महावीर पटवा यांनी म्हटलंय. मी महावीर पटवा, शेती विकास भांडार या नावाने माझं येथे दुकान आहे. काल रात्री श्रीगोंदा शहरात जवळजवळ स्टँड परिसरात खेंडकेंच्या तिथे 4 गाळे आणि नवजीवन व्यापारी संकुल या ठिकाणी 4 गाळे, अशा 8 गाळ्यांची चोरट्यांनी नुकसान करून काल ती चोरी झालेली आहे. काही ठिकाणी बरंच नुकसान झालेलं आहे, काही ठिकाणी मध्यम स्वरूपात असेल. परंतु श्रीगोंदा शहरात गेल्या 8-10 दिवसापासून सातत्याने हा चोरीचा प्रकार घडत असून देखील डिपार्टमेंट अद्याप पण जागा झालेलं नाही आहे. एक मोठी घटना व्हायचं वाट मला वाटतं डिपार्टमेंट पाहतंय का काय. आणि व्यापाऱ्यांनी आता रात्री पण घरी जावं का दुकानातच झोपावं अशी वेळ आज येऊन ठेपलेली आहे. सर्वसामान्य व्यापाऱ्याचं जर दुकान फुटलं आणि त्याची होती नव्हती ती कमाई जर उद्या काय झालं तर त्या व्यापाऱ्याला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. तर वेळेत डिपार्टमेंटनी या सर्व घटनेचा गांभीर्याने विचार करून ह्या चोरीचा आणि या चोरट्यांचा बंदोबस्त येणाऱ्या लवकरात लवकर करावा. अन्यथा व्यापारी असोसिएशनला आता कडक भूमिका घेऊन वेळ आली तर श्रीगोंदा शहर बंद ठेवून ह्या पोलिसांचा निषेध करावा लागेल. कारण ह्या चोरट्यांच्या घटनेनी एक सर्वसामान्य व्यापारी हा व्यापारात आपली जीवनभराची पुंजी लावत असतो आणि ती जर पुंजी त्याची गेली तर त्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहिलेला नसतो. त्यामुळं ह्याची गंभीर दखल माननीय पोलिसांनी PI साहेबांनी घ्यावी असं आवाहन मी आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आणि या चोरीचा लवकरात लवकर तडा लावा असं आवाहन मी या पोलीस स्टेशनला आणि सर्व अधिकाऱ्यांना करतो. जय हिंद, जय महाराज. मी संपत जयसिंग खराडे, माझं इथं श्रावणी मोबाईल केअर नावाने दुकान आहे. तर माझ्या दुकानामध्ये रात्री 3:30 आसपास चोरी झाली. त्याच्यामध्ये माझे ग्राहक आणि दुकानदार यांचे 30-35 मोबाईल चोरी गेलेली, रिपेअर केलेली आणि सगळं अस्तव्यस्त करून त्यातले ब्लूटूथ वगैरे काय सगळं म्हणजे गेलेले. तर याच्यावरती पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर दखल घेऊन ते मार्गी लावावा. असेच वारंवार घटना घडणार आहे. जवळजवळ आज 10-11 केसेस असे झालेत दुकानात उठले. इथून पुढे काय होऊ नये यासाठी त्यांनी दखल घ्यावा, नाही तर मग आम्हाला रस्त्यावर यावं लागेल. सरासरी आता काढला अंदाज तर 50-60 हजार रुपये तर नेटवर्क नुकसान आहे. ते पण सेकंड मोबाईल असल्यामुळे, नवीन असतं तर ते जास्त झालं असतं. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला.
राजहंस दूधाना आणि असा मस्त चहा बनवा.